धामणगाव येथील SMBT हॉस्पिटल व स्वामी समर्थ केंद्र विद्यानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक 27 रोजी सकाळी 10 वाजता विद्यानगर स्वामी समर्थ केंद्रात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून अस्थिरोग सर्जरी, मेडिसिन, नेत्ररोग, कानना घसाच्या डॉक्टरांकडून रुग्णांची विविध आजाराबाबतची तपासणी करण्यात आली. तर शिबिरासाठी विधानसभा संघटक अनुप अग्रवाल यांचे सहकार्य लाभले. तर शिबिराचा लाभ सेवेकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी लाभ घेतला. यावेळेस मनपा प्रशासनाकडून आशा वर्कर्स यांच्या वतीने देखील आभा योजना विविध कार्ड संदर्भात नोंदणी देखील करण्यात आली. यावेळी केंद्राचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ता कल्पेश थोरात, जगदीश सनेर, अतुल शिंदे, सूर्यकांत पाटील, योगेश दिघे, नितीन वाणी आदी यावेळी उपस्थित होते. हॉस्पिटल नाशिक आणि श्री स्वामी समर्थ केंद्र विद्यानगरी देवपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान शिबिर, उपचार शिबिर आपण आयोजन केलं आहे. त्याच्यामध्ये शिबिराचा वेळ आपला सकाळी 10 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत असणार आहे. त्याच्यामध्ये आपण नेत्ररोग, हृदयरोग, मेडिसिन, ऑर्थो म्हणजे अस्थिरोग या प्रकारच्या रुग्णांवर आपण तपासणी करतो आहे. आणि जर त्यांना पुढील काही शस्त्रक्रिया लागत असेल तर त्यांना आपण मोफत आपल्या SMBTला त्यांच्यावर उपचार करणार. 10 ते 3 पर्यंत हे शिबिर आहे. सांगितलं नाही आहे चारही रोग निदान जे ऑर्थो आहे, मेडिसिन आहे, सुविधा मिळायला पाहिजे असं त्यासाठी शिबिर घेण्यात आलेलं आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.